इथे बसा. आईसाहेब, नाश्ता वगैरे काही देऊ का? अकोले का? तुम्ही सगळ्यांनी मला एवढं प्रेम दिलंय ना, का माझं पोट भरून गेलंय नुसतं. किती सेवा करताय तुम्ही माझी, बसायला काही देत नकोले का पाणी? म्हणजे काय आमदारी ना तुम्ही? हो की नाही बाबूसाहेब? हा म्हणजे काय, अगदी काय भारी दिसतंय तुम्ही, म्हणजे एकदम सुंदर. म्हणजे ते दीपक काय काय म्हणतात ते, नेत्रदीपक. हा नेत्रदीपक. काय मग बघितलं का माझ्या सासूबाईंना? हा कशा घरंदाज आणि राजशाही वाटतायत. कसं आहे ना, घरंदाजपणा असं पैशांनी किंवा सोन्याच्या दागिन्याने मडून आणि भडक मेकअप करून नाही येतो, रक्तात असावा लागतो, अंगात असावा लागतो. आणि या बाबतीत माझ्या सासूबाई म्हणजे टॉपचा वरचा क्लास आहेत ना. नाही एवढं काय काय बोलत काल तुम्ही त्यांना, आता मला बोलू दे. तुम्हाला पैशांनी सगळं काही विकत घेता येईल, पण एक गोष्ट नाही विकत घेता यायची, ती म्हणजे प्रेम. पाहिलं ना त्या दिवशी हळदी कुंकाच्या दिवशी, गावातल्या बायकांचं सासूबाईंवर केवढं प्रेम आहे, त्यांच्या मनात त्यांच्याविषयी केवढा मान सन्मान आणि आदर आहे. आणि हे सगळं ना त्यांनी त्यांच्या प्रेमाखातर केलंय. इतकी वर्ष माझ्या सासूबाईंनी घरंदाजपणा जपला हो, आणि त्या घरंदाजपणातून माणसं जोडलीत त्यांनी. हीच त्यांची पुण्य आहे. हे पत्रकार आहे सुशीलादेवी ना, गावातले मान आहे. सासूबाई ऐका ना, तुम्ही ना जरा आता रेस्ट घ्या, म्हणजे थकला असेल ना. चला चला रूम मध्ये चला, आराम करा. बापूसाहेबांपासून लांब राहा, चुलवा त्यांना, तुमच्या माग माग करायला त्यांना भाग पाडा. एकच मिनिट सुरेखा. काल तुम्हाला इतकं बोललीस, आता मला थोडं बोलू दे. आणि कसं आहे, मी जो काही अपमान करते ना, तो सुद्धा घरंदाजच असतो. खरं सांगायचं तर मला तुझे लय आभार मानायचे. एवढे असे चकित होऊ नका, कारण आज जो काही माझ्यामध्ये बदल झालाय ना, तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झाला. माझा अपमान करून तू माझा एक इरादा मात्र पक्का केलेला आहेस, तुला या घरातनं बाहेर काढण्याचा. तयारी कर, मी तुला अशी वाचत गाजत घराच्या बाहेर काढणार.